ज्यावेळी लग्न जुळतं आणि लग्नगाठ बांधली जाते त्यावेळी सगळे विधी अगदी वेळेवर आणि रीतिरिवाजसुद्धा न विसरता केले जातात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या रीतिरिवाजांना आणि सर्व विधींना खूप जास्त महत्त्व आहे आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे बघणार आहे की नवरी आणि नवरदेव यांना बाशिंग किंवा मुंडावड्या का बांधतात नमस्कार मंडळी विशेष ज्ञान विभूतीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे प्रत्येक कुटुंबाच्या पद्धतीनुसार ह्या रीती आणि पद्धती बदलत असते पण यात काही गोष्टी मात्र बऱ्याच वेळेस तशाच राहतात मग त्यामध्ये कुठलाही कुटुंब असू द्या किंवा कुठलीही जात धर्म असू द्या यामध्ये कोणताच भेदभाव केला जात नाही आपण हिंदू संस्कृतीबद्दल बोलत आहो होऊ शकते की आपण ख्रिश्चन लोकांचासुद्धा यामध्ये विचार करू शकतो पण ख्रिश्चन लोकांची संस्कृती वेगळी आहे आणि आपली हिंदू संस्कृतीही वेगळी आहे आपल्याला मार्केटमध्ये बाशिंग किंवा मुंडावळ्यांचे विविध प्रकार पाहायला मिळतात तुम्हाला माहीत आहे का की बाशिंग किंवा मुंडावळ्यांची किती प्रकार आहे सर्वात आधी जे सुरुवातीला लग्न करत होते त्यांना फुलांच्या मुंडावड्या बांधत होत्या त्यांना पारंपरिक फुलं मुंडावड्या म्हणतात आता नंतर त्यानंतर बदलल्या त्या मोत्याच्या झाल्या त्यानंतर पुढेसुद्धा काळ बदलला त्यानंतर त्या सोन्या चांदीच्या झाल्या आणि आता पण त्या सोन्या चांदीच्या आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये भरपूर साऱ्या डिझायनर मुंडावड्यासुद्धा आलेल्या आहे तर आपण ज्यावेळी लग्नसराई राहते त्यावेळी बघतो की वर आणि वधूला वेगवेगळ्या डिझाईनच्या मुंडावड्या बांधलेल्या असतात आणि त्या मुंडावळ्यांमुळेच किंवा बाशिंगामुळे नववधूचं आणि वराचं जे सौंदर्य असतं ते आणखीन खुलून दिसतं त्यामुळेच त्यांच्या सौंदर्यामध्ये या मुंडावड्या आणि बाशिंगामुळे आणखीन त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या सौंदर्यामध्ये भर पडते तसेच मुंडावड्यांचे जे आ, दोन प्रकार आहे एक छोट्या पट्टीचे मुंडावडे आणि त्याला मुंडावडे म्हणतात आणि दुसरं म्हणजे बाशिंग बाशिंग हे कपाळावरील पट्टीचा आकार जो असते तो मुंडावड्यांपेक्षा मोठा असतो त्याला तुरा असते त्याच्या दोन कोपऱ्यांना मुंडावड्यासारख्या सरी असतात फार पूर्वीपासूनच म्हटलं तरी चालेल किंवा प्राचीन काळापासून म्हटलं तरी चालेल मुंडावड्या बांधण्याची आधी बाशिंग होते बाशिंग बांधण्याची पद्धत होती पण याच्या मागं जे कारण होतं आधीच्या काळामध्ये असं व्हायचं की मुली ज्यावेळी लग्न ठरत होतं त्यावेळी खूप तणावाखाली जगत होत्या तणावाखाली जगत होत्या म्हणजे ऐकताना हे थोडं विचित्र वाटते पण याच्यामागं कारण आहे आताची जे हल्लीची जे परिस्थिती आहे तशी पूर्वीच्या काळी नव्हती आणि मुली खूप इमोशनल असतात त्यामुळे लग्न ठरल्यानंतर त्या थोड्या भावनिक होतात आताच्या मुली जरी कमी होत असेल कारण आताचा जो संपर्क आहे तो खूप इझी झाला आहे कधीही फोनवरून कॉन्टॅक्ट करता येते कधीही आईवडिलांच्या भावाच्या भेटीला जाता येते पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं पूर्वीच्या काळी खूप दूरदूर मुलींचे लग्न ठरत असे दूरदूर म्हटल्यापेक्षा ये जा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था नव्हती किंवा कॉन्टॅक्ट करण्यासाठी लवकर कोणतीच अशी व्यवस्था नव्हती पत्रव्यवहार हा होत असे पण पत्रव्यवहाराला खूप दिवस जात होते त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार या मुलीच्या डोक्यावर येत असे आणि त्यामुळे ती जास्त भावनिक होऊन ताणाखाली जगत असे त्यामुळेच हा ताण कमी करण्यासाठी दोन्ही नवरी आणि नवरदेवाला बाशिंग किंवा मुंडावाड्या बांधतात हे एक कारण आहे तसेच मुंडावड्या बांधल्यानंतर नवरी आणि नवरदेव हे शोभून दिसतात आणि इतर लोकांपेक्षा उठून दिसतात ओळखू येतात की हेच नवरी नवरदेव आहे हे दुसरं कारण आहे आणि त्यानंतर त्यांना नजर लागू नये यासाठी सुद्धा ह्या मुंडावड्या बांधल्या जातात सर्वात विशेष कारण म्हणजे तर ह्या मुंडावड्या नवरी आणि नवरदेवाचा ताण कमी करण्यासाठी त्या डोक्यावर बांधल्या जातात हे आपल्याला म्हणजे असं सांगितलं जातं तर डोक्यावरचा ताण यामुळे हे पट्टी बांधल्यामुळे तो कमी होते त्यामुळेच हो या मुंडावड्या डोक्यावरचा ताण कमी करण्यासाठी बांधल्या जातात लग्नामध्ये खूप जागरण होते खूप ताण येतो खूप कामं असतात आणि खूप लोकांसोबत बोलावं लागते त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी या मुंडावड्या असतात आता आपण बघू की या मुंडावड्या बांधतात किंवा लग्न ज्यावेळी ठरतं तर, तर ह्या मुंडावड्या हळदीच्या दिवसापासून बांधतात सर्वात आधी हळद ही मुलाला लागते त्यामुळे ह्या मुंडावड्या नवरदेवाला आधी बांधतात पण नवर त्या नवरदेवाला कोणत्या बांधतात तर नवरदेवाला हळदीच्या दिवशी फुलाच्या मुंडावळ्या बांधतात किंवा तो तुरा मार्केटमध्ये आता विकत मिळतो ज्यामध्ये मसाले म्हणजे इलायची असते त्यामध्ये लवंग असते अशा प्रकारचा जो एक तुरा मिळतो तो मुंडावळ्यासारखा बांधला जातो तसेच रुईच्या फुलाच्या मुंडावळ्यासुद्धा बांधल्या जाता। जातात ह्या ज्या मोत्याच्या मुंडावळ्या असतात त्या खराब होऊ नये त्यामुळे त्या हळदीच्या दिवशी बांधत नाही त्यानंतर मात्र लग्नाच्या दिवशी नवरदेवाला दोन मुंडावड्या किंवा बाशिंग बांधतात त्यातली एक नवरदेवाच्या डोक्याला ठेवतात आणि दुसरी नवरी मुलीला देतात फार आधीसुद्धा या रीतिरिवाज होते आणि आता पण त्या सुरू आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करून व्हिडिओ इतरांपर्यंत शेअरसुद्धा करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद